रोक ठोक अशोक चव्हाण. अशोक चव्हाण, नारायण राणे यांनी असं सांगितलं आहे की काँग्रेसचे अनेक आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, पक्ष सोडल्यानंतरचं त्यांचं विधान आहे. आता हा हे सर स्पष्टीकरण ते देऊ शकतील, कारण की त्यांच्या स्वतःचेच पुत्र जे आमदार आहेत ते अजूनही काँग्रेसमध्येच आहेत, मी त्यांचा काँग्रेस सदस्य त्यांना मी मानतो, त्यामुळे तो विषय नाही आहे. तर अनेक संपर्कात आहेत, तर मग का गेले नाहीत त्यांच्याबरोबर, म्हणून हे विधान खरं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारता म्हणून मी त्याला उत्तर देतो आहे, नाहीतरी मला त्यांच्या कुठल्याच वक्तव्यावर काही अधिक भाष्य करायचं नाही. अनुल्लेखानं मारताय, कारण त्यांनी पक्ष सोडल्यानंतर सुद्धा तुम्ही फक्त अभिनंदन एवढंच म्हणलात. अनुल्लेखानं शुभेच्छा दिल्या. कसे ते माझे सहकारी होते, मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात ते होते, त्यामुळे त्यांचा आता राजकीय प्रवास नव्याने सुरू होते दुसऱ्या पक्षामध्ये, असं त्यांच्याच पक्षामध्ये एक नवीन पक्ष त्यांनी काढलेला आहे, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणं मी. पण सिंधुदुर्गाची कार्यकारिणी त्यांना न विचारता बरखास्त करणं हे म्हणजे कदाचित त्यांच्यावर अन्याय करण्यासारखंच होतं. नाही, पक्षाचा अध्यक्ष नात्याने माझा पक्ष हायजॅक करून इतर कितीतरी राहणं हे मला पटणारी बाब नव्हती, कारण ह्यांचं चाललं होतं ना, हे जे पाहत होतो की प्रत्येक वेळेस अमुक तारखेला ह्यांच्या भेटी अमित शहांशी झाल्या, मुख्यमंत्र्यांची ह्यांची भेट होती, हे सर्व मी माध्यमात पाहत होतो, आणि शिवाय तारीख त्यांची दरवेळेस एक नवीन तारीख जाहीर होत होती. अशा प्रसंगाला मी अध्यक्ष म्हणून काय केलं पाहिजे हे मला तुम्ही सांगा. त्यामुळे मी निर्णय घेतला की ठीक आहे, आपण आता हे सर्व बदललं पाहिजे, हा सेटअप बदललं पाहिजे, आणि त्या ठिकाणी काम काँग्रेसबरोबर राहणारी माणसं आपण निवडली पाहिजे, तो असा मी निर्णय घेतला. काँग्रेसचे आमदार जरी कोणाच्या संपर्कात नसतील तरी काँग्रेसमधली गटबाजी वारंवार समोर येते. नगर जिल्ह्याचं उदाहरण घ्या, नगर जिल्ह्यामध्ये तुमचे दोन महत्त्वाचे नेते आहेत, थोरात आणि विखे पाटील, त्यांच्याबद्दल विस्तव जात नाही, तुमच्यावरही वारंवार या प्रकरणात टीका होती आहे, हे सगळं कसं सांभाळणार? कुठल्या पक्षात नाही मला सांगाव, या भाजपमध्ये नाही आहे. तुमच्या आता नांदेडमध्ये निकालामुळे भाजपमध्ये काय चाललं चौकशी करा. भाजपमध्ये वाद आहेत, शिवसेनेमध्ये अंतर्गत विषय आहेत, ते वैचारिक माणसाची मतभेद होऊ शकतात, एक आपले विचार वेगळे होऊ शकतात, पण त्याचा काही फार परिणाम असे शेवटी पक्ष म्हणून आम्हा सर्वांचं उत्तरदायित्व आहे की आम्ही एकत्रपणे बसतो, चर्चा करतो पक्षाच्या, आणि निर्णय आम्ही आमचे निर्णय घेऊन कामाला लागतो. हा फार गंभीर विषय असं वाटत नाही, हा बऱ्याच ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी सोडवावं लागतात. मी असं म्हणत नाही की कुठेच काही सगळंच आलबेलं असं मी म्हणणार नाही, पण ज्या ठिकाणी प्रश्न असे निर्माण होतात त्या ठिकाणी बसून चर्चा करून चर्चेअंती निर्णय होऊ शकतात या मताचा मी आहे. पण नगर जिल्ह्यातल्या दोन नेत्यांना समोरासमोर बसून आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून वाद मिटवायचा प्रयत्न केलात? जरूर, दोन्ही आमचे ज्येष्ठ नेते आहेत, ते राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते आहेत, बाळासाहेब थोरातसुद्धा आमचे माजी मंत्री आहेत, दोन्ही ज्येष्ठ नेते आहेत, दोघांशी माझे संवाद चांगला आहे, आणि मला वाटत नाही फार असा काही विषय फार अडचणीचा आहे. दोघांचं राजकीय एकंदरीत ज्या जिल्ह्यातलं गणित आहे ते लक्षात घेऊन दोघांवर वेगवेगळ्या पद्धतीने जिम्मेदारी मी सोपवल्या आहेत, आणि मला वाटत नाही फार टोकाचं काय आहे असं मला वाटत नाही. MIM बद्दल बोलूया, याचं कारण MIM जरी हैदराबाद किंवा आंध्र प्रदेशामध्ये आलेला आपल्याला वाटत असेल तरी त्याची सगळी पाळंमुळं जी आहेत ती आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत, आणि त्यांना पहिलं टेस्ट ऑफ सक्सेस यश मिळालं ते नांदेडमध्येच मिळालेलं होतं, परंतु यावेळी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही, आणि तुम्ही 24 मुस्लिम उमेदवार दिलेत आणि ते 24 च्या 24 निवडून आलेत. मागच्या वेळी तुम्ही 26 उमेदवार दिले होते मुस्लिम, आणि त्यातले निम्मेसुद्धा निवडून 14 का 15 निवडून आलेले होते, पण यावेळी सगळे तुम्ही आणू शकलात. MIM यावेळी शून्यावर गेली, याचा अर्थ मुस्लिम काँग्रेसकडे परत येत आहेत का MIM त्यांना स्वतःकडे ठेवण्यात अपयशी ठरते? नकारात्मकरित्या तुमच्याकडे येत आहेत की नाही आपला तारणहार काँग्रेस आहे असंच वाटतंय त्यांना? आता पहिली गोष्ट म्हणजे हैदराबादशी आमचा जवळ मराठवाड्याचा हा हैदराबाद राज्याचाच भाग होता, निजाम इस्टेट ज्याला म्हणू आपण, मराठवाड्यात सगळे जिल्हे हे हैदराबादशी त्यावेळेस जुळले गेले होते, आणि नंतर आम्ही हैदराबाद मुक्त होऊन मुक्तीसंग्रामाच्या त्या सगळ्या लढ्याच्या माध्यमातून आम्ही मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सामील झाला, हा त्यातला ऐतिहासिक पार्श्व, त्यामुळे हैदराबादचा प्रभाव आहेच मराठवाड्यावर मी नाकारत नाही, परंतु MIM ची उगम ही खरी हैदराबादमधली. त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने प्रक्षोभक विषारी प्रचार ज्या पद भाषणं व्हायची, एकंदरीत मुस्लिम धार्जिणी आणि त्यांना एकंदरीत प्रक्षोभक भाषणं करून उकसवण्याचा प्रयत्न जो मध्यकाळात केला गेला, किंबहुना जे तरुण वर्ग आहे त्यांना फार भडकवण्याचा प्रयत्न केला, मागच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं त्यावेळेस, कारण सुरुवात होती, आम्हालाही वाटलं नाही की एवढा परिणाम होऊ शकतो, पण निकाल जेव्हा साडे तेव्हा 10-11 जागा त्यांना मिळाल्या हे नाकारत नाही मी, परंतु त्यांच्या हा भाजपला हा योग्य पर्याय MIM आहे असं लोकांच्या आता लोकांना कळलं की भाजपला हा पर्याय होऊ शकत नाही,
10-11 नगरसेवकातले 8 नगरसेवक परत आले आमच्याकडे. ते म्हणे आम्हाला MIM मध्ये जायचं नाही, कारण MIM काही हे नांदेडमध्ये 42 आमची लोकं निवडून आली काँग्रेस पक्षाची मागच्या नगरपालिकेच्या वेळेस. काँग्रेसच हे आमचं काम या ठिकाणी करू शकते, आणि म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचं त्यावेळेसच 2 वर्षापूर्वीच आम्हाला मान्य केलं आणि ते काँग्रेसचं काम करू लागले. आणि त्यामुळे एकंदरीत भावना जी अल्पसंख्याकांमध्ये आहे ती म्हणजे भाजपला आजच्या दिवसामध्ये पर्याय सक्षम पर्याय हा काँग्रेसच राहू शकतो, आणि म्हणून लोकांनी काँग्रेसचा पर्याय स्वीकारला. काय ना असं आहे की कुठलाही जो घटक आहे समाजातला त्याला कुठेतरी स्टेबिलिटी पाहिजे, संरक्षण पाहिजे. कुठेतरी आज जे भयाचं वातावरण निर्माण केलं या केंद्रातलं राज्य सरकार त्यातून एक घबराट लोकांच्या मनामध्ये, आणि त्यांना वाटतं की काँग्रेसच उत्तम पर्याय आहे आणि म्हणून काँग्रेस निवडलं त्यांनी. भाजपाने शिवसेनेच्या प्रतापराव चिखलीकरांकडे प्रचाराची संपूर्ण धुरा दिली होती आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या विरोधातली संपूर्ण नांदेड शहरातली ताकद एकवटल्याचं चित्र निवडणुकीच्या आधी निर्माण झालं होतं. हे मतदारांनी का नाकारलं असावं? हाच आम्हाला सगळ्यात फायदा जो झाला तो याच मुख्यमंत्र्यांच्या स्ट्रॅटेजीचा फायदा झाला. कारण की ज्या आमदाराचा भाजपशी काही संबंध नाही, जो मूळतः शिवसेनेच्या तिकीट आतापर्यंत 4 ते 5 पक्ष बदलून 6वा पक्ष म्हणून जो आज भाजपमध्ये अजून यायचंच आहे, आणि एकीकडे निष्ठा रोज बदलणारी मंडळी आणि विशेषतः भाजप आज सत्तेवर असताना भाजपाच्या कुठल्याही नेत्याला जवळ न करता अशा लोकांना जवळ केल्यामुळे, त्यांचा सल्ल्यानुसार तिकीट वाटप झाल्यामुळे मूळचे जे RSSचे किंवा भाजपचे जे काही नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला, असंतोष वाढला, आणि त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी कदाचित त्यांना रिपोर्ट नंतर मिळाले असतील, परंतु ह्याचं ही वस्तुस्थिती आहे की त्यांना अवास्तव महत्त्व दिल्या गेलं आणि जी मंडळी आत्ता पक्षामध्ये आलेली आहे त्यांचं महत्त्व आम्हाला तेवढं बरंच झालं, म्हणजे चांगला निर्णय त्यांचा. पण हे जरी एका बाजूला खरं मानलं तरी 2-6 जागा झाल्या जिथे काही अस्तित्व नव्हतं तिकडे. चला, दुप्पटच्या पेक्षा जास्त उमेदवार, 2-6 यश आहे का? नाही, त्यांचं समाधान आम्हाला आनंद आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? हे सत्य नाही. आम्हाला 90% लोक आज आमची निवडून आले, म्हणजे खरं म्हणजे 75 आले, ठीक आहे, मतांची टक्केवारी म्हणतोय मी, ही वस्तुस्थिती नाही आहे. त्यांनी काही जरी सांगितलं असलं तरी आज काँग्रेसचा एवढा दणदणीत विजय झाला, 73 जागा सोपं आहे का? आज पवार साहेबांचा मला फोन सकाळी आला अभिनंदन करण्यासाठी, आणि ते म्हणाले एवढं स्थानिक लोकल लेवलला 73 जागा काँग्रेसने कमालच केली. म्हणजे त्यांनासुद्धा हे आश्चर्यच वाटलं की एवढ्या जागा स्थानिक लोकल लेवलच्या इलेक्शनमध्ये घेऊ शकतात का? पवार साहेबांचा फोन आला म्हणून मी विचारतो की राष्ट्रवादीला बरोबर घेण्याची ही सुरुवात मानायची, कारण आपण तर कटाक्षाने निग्रहाने राष्ट्रवादीला नांदेडमध्ये दूर ठेवलेलं होतं. आम्ही राष्ट्रवादीला दूर नाही ठेवलं होतं, माझी इच्छा होती की राष्ट्रवादीची आघाडी करावी, पण मागणी फार जास्त होती, 20 ते 25 जागा द्याव्यात अशा अपेक्षा होती, तेवढ्यावर काही जमण्यासारखं नव्हतं. आमच्याकडे 450 लोकांचे अर्ज होते आणि बहुतांश जागी जिथे आमची तिथे जागा येण्यासारख्या होत्या त्याच जागा ते मागत होते, म्हणून ते म्हणून ते जुळलं नाही. परंतु माझ्या अध्यक्षांना मी सांगितलं, म्हटलं बसा त्यांच्याबरोबर चर्चा करा आणि तुम्हाला वाटलं योग्य तर मला सांगा, पण ते काही जमेना सूत्र बरं आहे असं आहे की म्हणून म्हणतो की राष्ट्रवादीची आघाडी करण्याची माझी भूमिका सकारात्मक आहे. आगामी काळामध्ये केवळ राष्ट्रवादीच नव्हे इतरही जे समविचारी पक्ष आहेत त्यांनासुद्धा समोर घेऊन घ्यायची, तरच या भाजपचा मुकाबला आपण. समविचारी पक्ष म्हणजे काँग्रेसची बी टीम? नाही असं कधीच म्हणलं नाही मी. प्रत्येक काँग्रेसची बी टीम म्हणजे काय? इकडे आता रेफरन्स तुम्हाला नक्की चांगला माहिती आहे. अरे मला कुठलाही रेफरन्स म्हणजे जोपर्यंत असं आहे की कोणी काही आरोप करावे. आता शिवसेनेचा आमदार भाजपचं काम करतोय ही म्हणजे शिवसेना भाजपची बी टीम म्हणायची का नांदेडमध्ये? असं झालं ना. मुद्दा ती वस्तुस्थिती नाही आहे. असं आहे की प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मताचं विभाजन टाळलं गेलं पाहिजे ही त्याच्या मागचं सूत्र आहे, आणि ते सूत्र प्रत्येकाच्या ताकदीप्रमाणे आहे. काही जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद नक्की जागी जास्ती आमच्यापेक्षा, त्या ठिकाणी आम्ही तिथे थोडं मागे हटलं पाहिजे, त्यांना जास्त जागा आम्हाला कमी जागा, हे जिथे आमची ताकद जास्त आहे तिथे त्यांना कमी जागा मिळतील. 2014 विधानसभा निवडणुकीमध्ये जर काँग्रेस आणि NCP एकत्र आलं असतं तर चित्र वेगळं आलं असतं कदाचित. मग का नाही झालं ते? जमलं नाही आमच्या. असं आहे की शेवटी निर्णय पक्ष पातळीवर होतो, सर्व नेत्यांचं मत विचारात घेऊन तो निर्णय घेतला जातो आणि त्यावेळेस तो विषय होतो. चर्चा करताना अशोक चव्हाण नव्हते म्हणून झालं? नाही तसं काही मला म्हणायचं नाही. सगळ्या निवडून निर्णय घेतल्याच्यामुळे आता त्यात भाष्य करणं उचित नाही आहे. जे झालं ते इतिहास जमा आहे. पुढच्या काळात पक्षात हित लक्षात घेता आपल्याला विजय कुठे प्राप्त करून घेता येईल याचा विषय करून निर्णय घ्यावा लागतील. पक्ष संघटना मजबूत करण्याकरता आणि आता एक प्रकारे यशाचा सेहरा तुमच्या डोक्यावर आहे, भाकरी फिरवली नाही तर करपते, पक्ष संघटनेची भाकरी फिरणार का?
पक्ष संघटनेमध्ये अध्यक्षांनी काळजी ही घेतली पाहिजे की असे की आपल्याला कुठेतरी त्याचं मोजमाप केलं पाहिजे. काही जिल्ह्यामध्ये प्रस्थापित नेतृत्व आहे, ते सक्सेसफुल असेल तर नक्की ताकद द्या, ते कमी पडत असेल तर तिथे विचार करावा लागेल. शेवटी आपण विचार काय करतो, सगळ्या गोष्टी सारांशाचा विचार जर काढला, आपण विचार काय करतो की या जिल्ह्यामधला रिझल्ट काय येतो, म्हणजे मोजमाप आपल्या सगळ्या. तुम्ही विचार करता टी आर पी किती वाढला आमचा, आमचे प्रोग्राम्स किती लोक पाहतात, तसं आम्ही विचार करतो आमच्या पक्षाचा रिझल्ट त्या जिल्ह्यामध्ये किती वाढला आणि तो कोणामुळे वाढला. वाढला असेल तर चांगली गोष्ट आहे, वाढला नसेल तर विचार करावा लागेल. हेच गणित प्रामुख्याने डोळ्यासमोर ठेवून विचार केला पाहिजे आणि लोकांचे मानसन्मान राखला गेला पाहिजे. पण नुसतं मानसन्मान राखला जात असताना तिथे रिझल्ट मिळणं आवश्यक आहे, तरच काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढच्या वेळेस यश मिळू शकतं. अन्यथा हे अडचणीचं होऊ शकतं याची मला जाणीव आहे आणि म्हणून काही ठिकाणी लोकांची नाराजी आम्ही पत्करतो याची मला जाणीव आहे. शेवटचा प्रश्न, जर दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आणि दिवाळीची भेट देवेंद्र फडणवीस सरकारनं दिली तर तो मुद्दा तुमच्या हातातनं गेलेला असेल, आणि जर दिली नाही तर आपण काय करणार? नाही, जर तरचा विषय पहिला हा, म्हणजे जर तरचा विषय आहे ह्याच्यावर मी भाष्य करणं मी, कारण जर तर का आमची मागणी आमचीच आहे ना हो. आम्ही तर संघर्ष यात्रा राज्यामध्ये काढली, हे काय देवेंद्र फडणवीसांना सुचलं, त्यांनी तर म्हणलं की आम्ही सरकार अजिबात देणार नाही. सुरुवाती भूमिका होती, योग्य वेळेस विचार करू आम्ही देणार, पहिलं तर नाच म्हणायच म्हणले. अरुण जेटली देशात म्हणजे तिकडे आता युपीपुरती निर्णय घेतला, तिथे युपी शासनाने केंद्रीय अर्थमंत्री हात टाकून टाकले. तर मुद्दा आमची मागणी होती, आम्ही आमच्या काळात कर्जमाफी दिली, यांना मी सांगतो आहे की आमचा प्रेस्टिज विषय नाहीच आहे, तुम्ही सरकार तुमचं आणि तुम्ही घ्या ना द्या ना, पण मागणी आम्ही करतो आहे म्हणून देऊन द्यायचं नाही, ही भूमिका उचित नाही आहे. माणसं किती 15,000 माणसांत महाराष्ट्रात मरण पावले, आत्महत्या केल्या, विष प्राशन केलं, गळफास लावून माणसं मेली, ही चांगली गोष्ट नाही आहे. सरकार कोणा आमच्या काळात होत होतं मी नाकारत नाही, पण संख्या किती गेली आज, रोज पाहिजे वृत्तपत्र वाचा, रोज 5-10 माणसं, तर माणसाची गिनती संपली आता. सरकार तर किती माणसं मरत आहे, किती जिवंत याचं मोजमाप कोणी ठेवलेलं नाही, मरतात तर मरणे दो ही भूमिका राज्यातले मंत्री उच्चारतात, ही चांगली गोष्ट नाही. आमचं म्हणून द्या ना, मग दिवाळीसह द्या, बिलकुल मागणी आमची काही हरकत नाही. जर मिळाली नाही तर रस्त्यावर उतरणार करावं लागेल, आमची मागणी अजून कायम आहे ना. आमचं म्हणणं सरसकट माफी द्या, आमची मागणीच आहे. प्रेक्षक रोकठोक अशोक चव्हाण या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलेली परखड मतं आपण पाहिलीत. नांदेडमधला विजय हा माझ्या एकट्याचा नाही, तो काँग्रेस पक्षाचा विजय आहे. जनतेनं पंजा या निशाणीवर मतदान केलं, अध्यक्ष या नात्यानं तो माझाही विजय आहे, फक्त तो अध्यक्ष या नात्यानं आहे. वैयक्तिक त्या विजयाचा सेहरा माझ्या डोक्यावर मी घेणार नाही, जनतेला हात जोडून मी याकरता नमस्कार करतो, असं देखील त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं. नांदेडमधला विजय हा भाजपच्या परतीच्या प्रवासाची सुरुवात आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातून नव्हे तर राज्याच्या इतर भागातूनही अभिनंदनाचे फोन आले, परराज्यातूनही आले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी देखील अभिनंदन केलं, हे सगळं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार जे चुकीचे निर्णय घेत आहे त्याचाच हा परिणाम आहे, नोटबंदीचा परिणाम आहे. आता याबद्दल लोक बोलू लागलेत, कर्जमाफीची बंडलबाजी अजूनही सुरू आहे, लोकांच्या मनात भाजप सरकारबद्दलचा जो राग आहे, लोकांना मन की बात मतपेटीतून व्यक्त करायची होती. भाजपपेक्षा काँग्रेस चांगली म्हणून सकारात्मक मतदान झालं आहे, आम्हाला नकारात्मक मतदान झालेलं नाही, असं विश्लेषण त्यांनी केलं. ज्यांना आपला जिल्हा राखता आला नाही त्यांच्या टीकेला मी उत्तर देणार नाही, अशा शब्दात नारायण राणे यांचा नामोल्लेख न करता त्यांनी समाचार घेतला. अशोक चव्हाण एकटा 36 जिल्ह्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, सगळ्यांनी सोर स्कोअर केला तर टीम जिंकते, एकट्या विराट कोहलीनं स्कोअर करून उपयोग नसतो, प्रत्येक नेत्यानं आपापला जिल्हा सांभाळला पाहिजे तरच राज्याचा स्कोअर वाढतो, असा एक प्रकारे अशोक चव्हाण यांच्या यशाचा मंत्र आज त्यांनी स्वपक्षीय नेत्यांना या कार्यक्रमातून दिला. भाजप सुडाचं राजकारण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मला संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न केले गेले असा आरोप त्यांनी केला. याला संपवा म्हणजे काँग्रेस संपेल असं त्यांना वाटत होतं, पण मी हरणार नाही. काही मंडळे हात धुवून मागे लागले आहेत, त्यात काही निवृत्त सनदी अधिकारी आहेत, पण मी संपणार नाही. वैचारिक मतभेदांपेक्षा वैयक्तिक मतभेदाचं राजकारण हल्ली वाढलं आहे, एखाद्याला संपवल्याशिवाय आपला उगम होऊ शकत नाही असं वाटणाऱ्यांची संख्या वाढली आहे, आणि यात सनदी अधिकारी घुसले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्याला संपवण्याचं राजकारण नको तर राजकारणाला एक दर्जा असला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी आपल्या अपेक्षा आणि खंत व्यथा बोलून दाखवली. नांदेडच्या निकालानंतर दिल्ली दरबारात माझं वजन कमी झालेलं नाही आणि वाढलंही नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून जे काम काल करत होतो तेच मी आज करतोय. उद्या माझ्यापेक्षा जर कोणी काम चांगलं करणारा मिळाला तर निश्चित प्रदेशाध्यक्ष पदावरून मी बाजूला होईन, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
तर त्याचबरोबर प्रतापराव चिखलीकरांना स्ट्रॅटेजी म्हणून जे आणलं गेलं होतं तेच आमच्या पथ्यावर पडलं. भाकरी फिरवायची वेळ आली तर तशी गरज भासली तर रिझल्ट बघून त्यावर निर्णय घेतला जाईल. कर्जमाफी आमचीच मागणी होती, त्या मागणीकरता पुन्हा जर रस्त्यावर उतरायला लागलं तर आम्ही बेशक रस्त्यावर उतरू. अशा प्रकारे या राज्यातल्या आत्ताच्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. अशोकराव पुन्हा एकदा आपल्या यशाबद्दल अभिनंदन आणि पुढच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून वाटचालीस शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राह एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.